नमस्कार, मी धनंजय भोळे, एक ॲक्सेसिबिलिटी इव्हँजलिस्ट आणि सर्टिफाईड ॲक्सेसिबिलिटी प्रोफेशनल आहे. गेल्या 10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करीत आहे. माझे 10 पेक्षा जास्त या क्षेत्रातले शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत आणि 2 छोट्या पुस्तकांमध्ये मी कोऑथर म्हणून सहभाग दिलेला आहे. आज ग्लोबल ॲक्सेसिबिलिटी अवेअरनेस डे आहे, तर या दिवसाचं औचित्य साधून मी तुमच्यासमोर डिजिटल ॲक्सेसिबिलिटी चॅलेंजेस काय आहेत विविध प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींच्या आणि त्यासाठी सोल्युशन काय आहे हे थोडक्यात तुमच्यासमोर मांडणार आहे. आता तुम्हाला माहितीच आहे की विविध प्रकारचे दिव्यांग व्यक्ती हे सुद्धा तुमच्यासारखेच कम्प्युटर ऑपरेट करतात. ते व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या सगळ्या गोष्टी वापरतात. ऑनलाईन सगळे कामं बऱ्यापैकी करता येतात त्यांना. म्हणजे मग कुणाचा फॉर्म भरायचा असेल ऑनलाईन, किंवा मग त्यांना तिकीट बुक करायचं असेल, किंवा कुठल्या वेबसाईटवरून फूड मागवायचं असेल, किंवा मग कॅब बुक करायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करता येतात. तर ह्या कशा पद्धतीने करता येतात? तर त्यांच्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे, सहाय्यक तंत्रज्ञान म्हणजे असिस्टिव टेक्नॉलॉजीज. तर ह्या असिस्टिव टेक्नॉलॉजीजच्या मदतीने ते हे काम करतात. मग चला आपण बघूया की एखादा दृष्टीबाधित व्यक्ती, म्हणजे ज्याला दिसत नाही, व्हिज्युअली इम्पेअर्ड व्यक्ती, हा व्यक्ती कशा पद्धतीने कम्प्युटर ऑपरेट करतो. तर त्यांना स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर लागतं. हे सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल्ड असतं त्यांच्या, आणि स्क्रीनवर जे काही दिसतं ते सॉफ्टवेअर वाचून दाखवतं. म्हणजे जॉज, NVDA, सुपरनोवा अशा प्रकारचे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत. आणि या सॉफ्टवेअरचा वापर करून ते कम्प्युटरच्या स्क्रीनवर, मग डेस्कटॉप असो, मोबाईल असो, वेब असो, त्याच्यावर जे काय असेल ते वाचून दाखवतं. तर स्क्रीन रीडर हे सॉफ्टवेअर ते वापरतात. मग आता एखादा लो विजन व्यक्ती असेल की ज्याला कमी दिसतं, अशा व्यक्तींना आपण लो विजन म्हणतो. म्हणजे त्यांना दिसतं पण कमी दिसतं, मग त्यांची लिमिटेड विजन असते. मग त्यासाठी ते मॅग्निफायर सॉफ्टवेअर वापरतात, स्क्रीन मॅग्निफायर. आणि स्क्रीन मॅग्निफायर हे सॉफ्टवेअर जे असतं ते स्क्रीनवर जे काही दिसतं ते असं मॅग्निफाय करून देतं, मोठं करून देतं. म्हणजे फॉन्ट मोठा करून देणार, किंवा समजा आता कलर जे असतील स्क्रीनचे, फोरग्राऊंड अँड बॅकग्राऊंड कलर, म्हणजे अक्षरांचा कलर आणि अक्षरांच्या मागे असलेलं जे काही बॅकग्राऊंड असेल त्याचा कलर, हा पण ॲडजस्ट करता येतो. आणि तो ॲडजस्ट केल्यामुळे त्यांना कम्फर्टेबली वाचता येतो, त्याला मॅग्निफायर सॉफ्टवेअर म्हणतो. मग तिसऱ्या प्रकारचं अपंगत्व जे असतं ते आपण म्हणूया की मोटर डिसॅबिलिटीज, म्हणजे ज्यांना समजा दोन्ही हात काम करत नाही, ज्यांचे किंवा हाताची बोटं काम करत नाही किंवा हातच नसतात, मग अशा व्यक्तींना स्पीच रेकग्निशन सॉफ्टवेअर लागतं. म्हणजे ते कम्प्युटरला डायरेक्ट बोलतात कम्प्युटरशी, जसं एखाद्या माणसाशी बोलतात तसे ते कम्प्युटरशी बोलतात. मग त्यामध्ये विविध प्रकारचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. आता तुम्हाला माहितीच असेल की ॲलेक्सा म्हणून आहे, की ज्याला आपण विचारतो विविध प्रकारच्या गोष्टी, किंवा मग सिरी आहे मोबाईलमध्ये, ॲपलमध्ये सिरी असते, सिरी नावाचं सॉफ्टवेअर, तर ते आपण कम्प्युटरशी जसं बोल, म्हणजे माणसाशी जसं बोलतो तसं त्यांच्याशी बोलतात. त्यानंतर जे ज्या लोकांना कानांनी ऐकू येत नाही किंवा बोलता येत नाही असे लोक, त्यांना एक साईन लँग्वेज लागतं किंवा साईन लँग्वेज इंटरप्रिटर सॉफ्टवेअर लागतं. तर अशा पद्धतीने विविध प्रकारच्या असिस्टिव टेक्नॉलॉजी वापरून ते कम्प्युटर आणि वेब किंवा इंटरनेट वापरू शकतात. पण त्या वापरामध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्या बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही. म्हणजे जे कोणी ॲप्लिकेशन डेव्हलपर्स असतील, वेबसाईट डेव्हलपर्स असतील किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर्स असतील, त्यांना बऱ्याच अंशी लक्षात येत नाही की आपण जे काही सॉफ्टवेअर बनवतो आहे, आपण जे काही वेबसाईट बनवतो आहे, ती ह्या दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ असेल का, ॲक्सेसिबल असेल का, तर ह्या गोष्टींच्याची जाणीव त्यांना बऱ्यापैकी नसते. मग ते ॲक्सेसिबिलिटी म्हणजे काय?
तर हे जे स्क्रीन रीडर आणि स्क्रीन मॅग्निफायर हे जे सॉफ्टवेअर असतात किंवा कुठलेही सहाय्यक तंत्रज्ञान असतं, हे सहाय्यक तंत्रज्ञान किंवा ह्या असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीज चांगल्या काम करत नाहीत या स्क्रीनवर. म्हणजे स्क्रीनवर जे काय असतं ते नीट वाचून नाही दाखवणार, मध्ये मध्ये चुका होतात वाचताना. त्या चुका का होतात? कारण ते वेबसाईट्स आणि मोबाईलचे जे यूजर इंटरफेसेस असतात ते चांगल्या पद्धतीने बनवलेले नसतात, स्टँडर्डप्रमाणे बनवलेले नसतात. त्याच्या अनेक स्टँडर्ड्स आहेत, WCAG वेब कंटेंट ॲक्सेसिबिलिटी गाईडलाईन्स, नंतर GIGW गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गाईडलाईन्स फॉर वेब ॲक्सेसिबिलिटी, यांच्यानुसार जर का ते यांचा म्हणजे ह्या गाईडलाईन्स लक्षात घेऊन जर समजा त्यांनी ते ॲप्लिकेशन्स तयार केले, त्यांचे यूजर इंटरफेसेस बनवले, तर ते चांगल्या पद्धतीने सुलभ त्यांच्यासाठी होऊ शकतात. तर अशा अनेक प्रकारच्या गाईडलाईन्स विविध देशांमध्ये उपलब्ध आहेत, त्या गाईडलाईन्स फॉलो करणं हे गरजेचं आहे. आता हे कोण करणार, कसं करणार? तर हे करण्यासाठी याचे प्रोफेशनल्स आहेत, अनेक लोक आहेत की जे अनेक कंपन्या आहेत की हे काम करतात आणि डिजिटल ॲक्सेसिबिलिटी कन्सल्टिंगचं ते काम करत असतात. तर तुमची जर वेबसाईट किंवा तुमचे मोबाईल ॲप्लिकेशन्स तुम्हाला दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ करायचे असतील तर त्यासाठी अनेक कंपन्या आहेत की तुम्ही गुगलवर शोधू शकतात, ॲक्सेस कन्सल्टिंग कंपनीज. मग त्या कंपन्या तुमच्या वेबसाईट्स पुन्हा तयार करून देतात. समजा एखादी वेबसाईट ॲक्सेसिबल करायची असेल तर नेमकं काय करायला लागतं? तर ती वेबसाईट त्याचं ऑडिट करून घ्यावं लागतं की ती वेबसाईट एखाद्या स्टँडर्डप्रमाणे बनवलेली आहे की नाही. आणि मग त्या ऑडिट रिपोर्टमध्ये काही सजेशन्स येतात की जर त्याच्यात चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठीचे ते सजेशन्स असतात. मग ते सजेशन्स त्या डेव्हलपरने फॉलो करायचे असतात ज्यांनी ती वेबसाईट बनवली त्यांना. आणि अशा पद्धतीने ती वेबसाईटचे काही पार्ट म्हणजे एक 5% भाग हा पुन्हा तयार करावा लागतो किंवा रिडिझाईन करावा लागतो आणि मग तुमची वेबसाईट ॲक्सेसिबल होते. आणि ती अशी ॲक्सेसिबल वेबसाईट सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना काम करता येतं, त्यावर खूप चांगलं काम करता येतं. ॲक्सेसिबिलिटीचे त्यांचे नेमके चॅलेंजेस असे असतात की कीबोर्डने एखाद्या ब्लाइंड व्यक्तीला सगळेच कामं करता येत नाही, त्यांना विविध प्रकारचे बटन्स विविध प्रकारचे कंट्रोल्स असतात ते कंट्रोल्स नीट काम करत नाही. मग हे कंट्रोल्स जे असतात हे पुन्हा डिझाईन केले जातात आणि ते इनकॉर्पोरेट करून ती वेबसाईट पूर्णपणे सुलभ बनवली जाते. तर त्याला ॲक्सेसिबिलिटी असं आपण म्हणतो, डिजिटल ॲक्सेसिबिलिटी. हे का करावं? तर डिजिटल ॲक्सेसिबिलिटी केल्यामुळे तुमची वेबसाईट फक्त दिव्यांग व्यक्तींसाठीच नव्हे तर सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी ती सुलभ होते. म्हणजे सर्व प्रकारच्या तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी ती सुलभ होते. ती वेबसाईट रोबस्ट तयार बनते, म्हणजे ती वेबसाईट वापरण्यासाठी सगळ्यांसाठी सुलभ तर होतेच पण तंत्रज्ञानासाठी पण ती सुलभ होते. आणि ती वेबसाईट अशा प्रकारची वेबसाईटला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक नॅशनल अवॉर्ड देतो. त्याचप्रमाणे तुमचे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, तुमचं क्रॉस ब्राउझर कॉम्पॅटिबिलिटी या सगळ्या अचीव होतात आणि तुमचं एक सोशल चांगलं इमेज तयार होते ही वेबसाईट ॲक्सेसिबल केल्यामुळे. तुमच्या संस्थेची किंवा तुमची इंडिव्हिज्युअल ह्या इमेज चांगली तयार होते. आणि असं जर आपण वेबसाईट्स आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीज ॲक्सेसिबल केल्या तर जवळपास 8 कोटी लोक आहेत भारतामध्ये, त्या 8 कोटी लोकांसाठी आपण सगळ्या सुविधा ह्या सुलभ केल्यामुळे त्यांना स्वावलंबन देऊ शकतो, खूप चांगल्या लेवलचं स्वावलंबन देऊ शकतो. तर तुम्ही विचार करा आणि आजच्या दिवसाच्या निमित्ताने ॲक्सेस आपलं डिजिटल सर्व्हिसेस कशा ॲक्सेसिबल करता येतील यावर थोडासा तुम्ही विचार करून यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण काय आहे की त्यामुळे सगळ्यांना स्वावलंबन मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच, मी पुढच्या व्हिडिओमध्ये येईन आणि तुम्हाला सांगेन की ॲकॅडमिक ॲक्सेसिबिलिटी काय असतं, म्हणजे शैक्षणिक सुलभता काय असते आणि शैक्षणिक सुलभता कशा पद्धतीने आपण राबवू शकतो. तर धन्यवाद.